शहर में पेट्रोल पंप पर लोगों की भीड़ और चल रहे ट्रक ड्राइवरों की हड़ताल पर अब पुलिस आयुक्त मितेश कुमार की प्रतिक्रिया सामने आ रही है। उन्होंने कहा कि सभी विभाग से चर्चा चल रही है और साथ ही आवश्यक वस्तुओं की सप्लाई के लिए भी एक प्लान तैयार किया गया है और आगे उन्होंने कहा कि जरूरत पड़ने पर पेट्रोल टैंकर को पुलिस सुरक्षा भी दी जाएगी। उन्होंने लोगों से अपील की कि वे पैनिक ना हो। सर्व विभागासोबत समन्वय साधून पेट्रोल आणि इतर एसेन्शियल कमॉडिटीजची सप्लायवर कोणत्याही प्रकारचे बाधा होणार नाही यासाठी पोलीस विभाग पूर्णपणे तयारीत आहे। पेट्रोलियम प्रोडक्ट्सबद्दलची पण त्याचे स्मूथ सप्लाय आणि कोणताही शॉर्टेज शहरात होणार नाही यासाठी संबंधित विभागांसोबत जिल्हाधिकारीसोबत आम्ही कोऑर्डिनेशनमध्ये आहे आणि ते आवश्यक सुरक्षा पुरवून कोणताही प्रकारची शॉर्टेज होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। जे कोणी संपावर आहे, स्ट्राईकवर आहे आणि इतर सर्वांना आमची सूचना राहील की कोणत्याही प्रकारची आपत्तिजनक घटना ज्यांच्यावर म्हणून पोलिसांना कारवाई करण्याची वेळ येतील अशा कृपया करून करू नका। शांततेत जे काही आंदोलन करायचे ते त्यांचे अधिकार असू शकतात, परंतु जनजीवनवर कोणताही विपरीत परिणाम पडणे, फॉर एक्झाम्पल पेट्रोलियमचे स्मूथ सप्लायवर बाधा किंवा ॲम्ब्युलेन्सेसचे मूवमेंटवर, फायर ब्रिगेड्सचे मूवमेंटवर, भाजीपालाची मूवमेंटवर आणि इतर एसेन्शियल कमॉडिटीजवर कोणताही प्रकारचे आपत्तिजनक स्थिती निर्माण होणार नाही यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेली आहे। आमची आज विस्तृत चर्चा संबंधित विभागांसोबत सकाळी झाली होती। आज आमचे अधिकारीसोबत याबद्दल विस्तृत स्ट्रॅटेजी तयार करण्यात आलेली आहे आणि मी शहराची जनताला फक्त एवढेच आश्वासन देऊ इच्छितो की ते कोणत्याही प्रकारची पॅनिक स्थितीमध्ये आपण जाऊ नका, ते सगळे स्मूथली सगळे स्थिती हँडल करता येईल। आवश्यकतोप्रमाणे सुरक्षाची ऑलरेडी नियोजन करण्यात आलेली आहे। शहरात कायदा सुव्यवस्थेचे परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी आमची पूर्ण नियोजन झालेली आहे। जे काही संबंधित विभाग आहे त्या त्या संबंधित विभागांसोबत आम्ही संपर्कात आहोत। बंदोबस्त जिथे जिथे आवश्यकता राहतील त्याचे सर्व ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात येईल। प्रत्येक पोलीस पेट्रोल पंपला सुरक्षा देण्यात येईल, देण्यात येणे हे शक्य भौतिक होणार नाही, तरी पण सर्व पेट्रोल पंप्सचे व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात येऊन सगळे पेट्रोल पंप्ससोबत आमचे सिनियर पी आयज, ACPs, DCPs संपर्कात आहे। पेट्रोलिंग इंटेन्सिफाई केलेली आहे आणि जे कोणी मिसचीफ मॉंगर्स जे काही आपत्तिजनक घटना करतील त्यांच्यावर कडक आणि सक्त कारवाई करण्यात येईल। आम्ही आपल्याला सांगितले, आता पूर्ण विस्तृतरित्याने इथे सांगून काही उपयोग होणार नाही, परंतु एवढेच सांगतो की एसेन्शियल कमॉडिटीजची सप्लाय इन्क्लुडिंग पेट्रोल आणि पेट्रोलियम प्रोडक्टची सप्लाय हॅम्पर होऊ देणार नाही यासाठी पोलीस विभाग पूर्णपणे सुसज्ज आणि तयारीत आहे। आंदोलकांची मीटिंग वेगवेगळे स्तरावर ऑलरेडी सुरू आहे। आमची अपेक्षा त्यांच्याकडून एवढेच आहे की जे आंदोलन करायची आहे ते शांततेचे मार्गांनी, जे घटनामध्ये त्यांना अधिकार आहे त्याचे तरतुदी अनुषंगाने ते नक्कीच करू शकतात, परंतु रस्ता रोको किंवा रस्त्याचे जनजीवनात काही बाधा पोहोचतील अशा कोणत्याही घटना करू नये यासाठी आमचे वेगवेगळे स्तरावर आमचे अधिकारी त्यांची चर्चेत आहेत।